रुग्णांची सेवा कोण करतं असा प्रश्न केल्यानंतर डॉक्टरांना आधी नाव येतं ते परिचारिकांचं. रुग्णाच्या वेदनेवर फुंकर घालण्याचं काम या परिचारिका करतात. त्यांना ना वेळेची तमा असते ना स्वतःच्या सुखदुःखांची पर्वा. वैयक्तिक हाल अपेष्टांकडे दुर्लक्ष करत अहोरात्र त्या रुग्णसेवेत गुंतलेल्या असतात. स्वतःच्या आयुष्यातील काळोख विसरून रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्याचा ध्यास सुरू झाला तो दिवस होता 10 मे 1820. उच्चकुली आणि श्रीमंत ब्रिटिश घराण्यात जन्म झालेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस. 18व्या शतकात परिचारिका क्षेत्राला विशेष सन्मान नव्हता. त्या काळातही अतिशय राजघराण्यातले असूनही फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी त्यांचं संपूर्ण जीवन हे रुग्णसेवेसाठी समर्पित करणार आहे असं जाहीर केलं. घरातून प्रचंड विरोध झाला. कठोर विरोध झुगारून सुद्धा 1844 साली त्यांनी रुग्णसेवेचा आणि समाजसेवेचा स्वतंत्र निर्णय घेतला. याच काळात त्यांनी नर्सिंग विषयाचं अधिकृत शिक्षणही पूर्ण केलं होतं. कोरोनाचे हे जे आहे ते म्हणजे सगळ्यांनाच त्याचं इन्फेक्शन ते चान्सेस जास्त आहे. अशा वेळी आम्ही स्वतः प्लस पेशंट आणि जे आजूबाजूचे जे आहेत म्हणजे पेशंटचे नाते ह्यांना इन्फेक्शन होणार नाही याची आम्ही जास्तीत जास्त काळजी घेतो. त्याचबरोबर हे जर असतं म्हणजे हा आलेला एकदम महामारी आहे ह्याच्यात हे म्हणजे कसं अचानक एखादा प्रलय कसा येतो तसा प्रकार झालेला आहे. म्हणजे अशा ह्याच्यात सगळं म्हणजे स्वतःचं इथलं काम पेशंटला सांभाळणं आणि प्लस आपलं घरचं हे म्हणजे मेंटली थोडासा नाही म्हटला तरी प्रेस होतो. तरीही ह्या परिस्थितीत प्रत्येक परिचारिका आपलं काम जास्तीत जास्त म्हणजे चांगल्या प्रकारे करायचा प्रयत्न करतो. सन 1854 रोजी झालेल्या क्रिमियन युद्धाच्या काळात फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी 38 परिचारिका बरोबर घेऊन त्यांचं कर्तृत्व सिद्ध केलं. प्रशिक्षित परिचारिकांच्या मदतीनं त्यांनी जखमी सैनिकांवर उपचार करत मृत्यू दर झपाट्यानं कमी केला. ह्या काळात त्या सैनिकांची काळजी घेण्यासाठी त्या रात्री हातात कंदील घेऊन नाईट राऊंड घेत असत. म्हणून त्यांना लेडी विथ लॅम्प असंही संबोधतात. त्यांनी सुरू केलेल्या नर्सिंग स्कूलमुळेच आज जगभरात परिचारिकांना महत्व प्राप्त झालंय. असेच खूप सारे संशोधन लेखन आणि समाजसेवा करत 13 ऑगस्ट 1910 ला वयाच्या 90व्या वर्षी पृथ्वीवरील एक अनमोल अमृततुल्य काम संपवून त्या अनंतात विलीन झाल्या. फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना श्रद्धांजली म्हणूनच 12 मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आता जागतिक परिचारिका दिन फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस 12 मे हा सर्वत्र जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. आणि कोरोना म्हणजेच कोविड-19 हे आहे या महामारीच्या संकटामध्ये महाभयंकर संकटामध्ये रुग्णसेवा परिचारिका करीत आहे. त्यांचं योगदान हे महत्त्वाचं आहे आणि त्या स्वतःच्या कुटुंबाची स्वतःची मुलांची जबाबदारी त्यांच्याकडे असते आणि ह्याचे कोणाचे म्हणजे जीवाची पर्वा न करता त्या स्वतः त्यांचं रुग्णसेवेला स्वतःला झोकून दिलेलं आहे. त्याच्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये परिचारिकांचे योगदान हे अमूल्य आहे. परिचारिका आरोग्य यंत्रणेतील मोठा समूह मजबूत कणा समजला जातो. परंतु समाजात अजूनही एक प्रशिक्षित परिचारिका म्हणजे काय हा अजूनही एक प्रश्नच आहे. बदलत्या आधुनिकीकरणामध्ये परिचारिका ही संज्ञा संपूर्णता बदलली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर डिप्लोमापासून ते PhD आणि पोस्ट फेलोशिप पर्यंत नर्सिंगचा अभ्यासक्रम जाऊन पोहोचलाय. आता तर नर्सिंग हे क्षेत्र मर्यादित न राहता बालरोग परिचारिकाशास्त्र, स्त्रीरोग परिचारिकाशास्त्र, मानसिक आरोग्य परिचारिकाशास्त्र, वैद्यशल्य चिकित्साशास्त्र असे वेगवेगळे अभ्यासक्रम उपलब्ध झालेत.
फक्त काही विषय वगळता बदलत्या काळात तर नर्स प्रॅक्टिशनर ह्या कोर्समुळे परिचारिकांना स्वतंत्रपणे रुग्णसेवा करण्याची परवानगी शासनाने दिली आहे. पदवीनंतरचा काही काळांचा अनुभव आणि 2 वर्षांचा अभ्यासक्रम, त्यानंतर परिचारिका सुद्धा स्वतंत्रपणे दवाखाना चालवू शकते. आपल्याकडे प्रशिक्षित परिचारिकांचा आकडा हा लाखांच्या घरात आहे, मात्र शासकीय दवाखान्यांचा बोजा फक्त काही 1000 नर्सेसच्या खांद्यावर आहे. याविषयी परिचारिका संघटनांनी खूप वेळा आवाज उठवला, परंतु याकडे दुर्लक्ष केलं गेलं आणि त्याचे परिणाम आपण सद्यस्थितीला कोरोनाच्या महामारीमध्ये अनुभवतोय. 80% खासगी रुग्णालयात रुग्णसेवेचं व्रत सांभाळण्याची जबाबदारी अप्रशिक्षित नर्सेस पार पाडताय. आपल्या जिल्ह्यात सुद्धा शासकीय रुग्णालयात परिचारिकांची पदं रिक्त आहेत. त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो. आज होणाऱ्या सिस्टर डेच्या सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं मी सर्व जिल्ह्यातील सिस्टरना शुभेच्छा देतो. आणि गेली सलग 2 वर्ष जे काही आपल्या देशावर आलेलं कोरोनाचं संकट आणि या संकटात आपलं कुटुंब आपलं आरोग्य सांभाळून अगदी कोरोना रुग्णांची अविरतपणे जे काही सेवा करताय त्या सर्व सिस्टरांना पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीनं मी सलाम करतो आणि सिस्टर डेच्या त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. धन्यवाद. कधी कधी आरोग्य यंत्रणेतील नियोजनाच्या अभावामुळे किंवा त्रुटींमुळे काम करताना नर्सेसना खूप शारीरिक मानसिक ताणतणाव येतो. अपुरा कर्मचारी वर्ग, अपुरी साधन सामग्री, अपुरा लोकसहभाग, अपुरे अनुदान, असमान आरोग्य वितरण प्रणाली, योग्य वेळी माहिती मिळणं इत्यादींमुळे, तसेच वाढलेले कामाचे तास, कामाच्या ठिकाणी अडीअडचणी, त्यामुळे सतत ताणतणाव येऊन मानसिक संतुलन भावनांवर परिणाम होऊ शकतो. स्मरणशक्ती, विचारशक्तीची कुवत काम करण्यास अपुरी पडू शकते. म्हणूनच नर्सेसच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. नर्सेसच्या आरोग्याची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण त्यांचं आरोग्य चांगलं तरच त्या इतरांचं आरोग्य चांगलं ठेवू शकतात. आणि हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कोरोना सारखी महामारी असताना इतर देशांची अवस्था बघता आपल्या देशातील आरोग्य सेवा इतकीही काही बळकट नाही. तरीही अशा महामारीमध्ये डॉक्टरांबरोबर परिचारिकांचं योगदान हे अनमोल आहे. या योगदानाबद्दल समाज कधीही परिचारिकांना विसरणार नाही आणि परिचारिकांसाठी नेहमीच आदर राहील. जागतिक परिचारिका दिन आणि या दिनानिमित्त सगळ्या देशातल्या सगळ्या परिचारिकांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं तर या महामारीच्या काळामध्ये सगळ्यात उत्तम काम कोणी केलं असेल तर आमच्या परिचारकांनी. खरं तर या परिचारकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सुद्धा डॉक्टरांनी प्रोटोकॉल दिला, त्या प्रोटोकॉलप्रमाणे त्या स्वतः सगळ्या रुग्णांसोबत आधी पण राहत होत्या आणि करोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा स्वतःसोबत राहून आपल्या जीवाची पर्वा न करता सुद्धा या ठिकाणी काम केलं, त्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा या परिचारकासारखंच काम आपल्या सगळ्या लोकांकडनं झालं पाहिजे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कुडाळच्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेच्या नर्सिंग कॉलेजच्या प्रशिक्षित आणि प्रशिक्षण घेणाऱ्या परिचारिकांनी या कोरोनाच्या काळात आपला एक वेगळा स्टँडर्ड निर्माण केलाय. चेअरमन उमेश गाळवणकर यांनी उभारलेल्या कोविड केअर सेंटर मध्ये इथं शिकणाऱ्या परिचारिका विनामोबदला सेवा देत आहेत. त्यासाठी त्यांना कोणतंही मानधन जरी मिळत नसलं तरी अनुभवाची एक वेगळी शिदोरी नक्कीच त्यांच्यापाशी गोळा झाली आहे. खरं तर या कोरोनाच्या संकटात संपूर्ण जगातल्या आरोग्य यंत्रणांनी फार मोठी भूमिका पार पाडली आहे, आजही पार पाडतात. यात परिचारिकांचं अलौकिक योगदान विसरून चालणार नाही. म्हणूनच कोणत्याही रुग्णांसाठी मायेनं त्यांची सेवा शुश्रूषा करणाऱ्या सर्व परिचारिकांना जेवढे धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहेत.
आजच्या या जागतिक परिचारिका दिनानिमित्त सर्व परिचारिकांना हृदयापासून शुभेच्छा. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विवेकानंद नाईक, उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्ष श्रीमती सुशीलाबाई मेमोरियल चॅरिटेबल ट्रस्ट तोडामार्ग, वर्षा मेडिकल, सिंधुदुर्ग. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शिवानंद डी भोसले, शिवानंद भोसले अँड असोसिएट, बिल्डर डेव्हलपर्स अँड टॅक्स कन्सल्टंट. मोबाईल नंबर 91 58 69 64 18. डॉक्टर सार्थता शिवानंद भोसले, आयुर्वेदिक फिजिशियन, KD कॉम्प्लेक्स, तिलारी रोड, दोडा मार्ग, वेदांत हॉल अँड कॅटर्स, मणेरी. मोबाईल नंबर 91 58 69 64 18. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ओंकार तेली, नगराध्यक्ष, कुडा नगरपंचायत. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आमदार वैभव नाईक, कुडा मालवण मतदारसंघ. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक कुडाळ पोलीस ठाणे, संपर्क क्रमांक 023-62-22-25-33. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक रवींद्र करमळकर, अध्यक्ष, क्रीडा भारती, मुंबई. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सिद्धिविनायक एंटरप्राइजेस आणि सिद्धिविनायक एजन्सी, मेडिसिन होलसेल, हिंदू कॉलनी, कुडाळ. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सिंधुदुर्ग रेडिओलॉजी सेंटर आणि सिंधुदुर्ग डायग्नोसिस सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, कुडाळ. उपलब्ध सुविधा MIR, CT स्कॅन, सोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड, मेमोग्राफी, एक्सरे, दातांचे एक्सरे आदी सुविधा उपलब्ध. फोन नंबर 023-62-22-12-12. मोबाईल नंबर 94-044-44-44 आणि 74-47-53-40-80. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राथमिक आरोग्य केंद्र नांदगाव, तालुका कणकवली, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वृंद. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राथमिक आरोग्य केंद्र सांगवे कनेडी, तालुका कणकवली, सर्व डॉक्टर आणि कर्मचारी वृंद. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक उपजिल्हा रुग्णालय कणकवली, सर्व डॉक्टर आणि कर्मचारी वृंद. परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक दत्ताराम उर्फ बाबा टोपले, युवा उद्योजक तथा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, भेडशी, दोडामार्ग.
परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक बाबूराव थुरी, शिवसेना तालुका प्रमुख, सदस्य जिल्हा नियोजन समिती, सदस्य पंचायत समिती तोडामार। जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक ब्लश दातांचा दवाखाना, अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त। डॉक्टर विराज नाईक, डेंटल सर्जन। पत्ता: बँक ऑफ इंडिया समोर, दोडा मार्ग, बाजारपेठ, दोडा मार्ग। मोबाईल नंबर 1975 99 15 70। जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक चंदनराज उर्फ बंटी टोपले, युवा उद्योजक, साटेली भेडशी, प्रगतशील शेतकरी, मेसर्स श्रीराम स्टोन क्रशर। सर्व प्रकारची खडी उपलब्ध। संपर्क 94 22 59 55 55। जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री ओंकार केसरकर, इंजिनियर अँड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, भेडशी, दोडा मार्ग। मोबाईल नंबर 94 21 00 56 98। जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री प्रकाश सखाराम गवस, संचालक, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, दोडा मार्ग। माजी सरपंच, ग्रामपंचायत उसप, 94 05 57 66 21 आणि 94 21 08 90 14। जागतिक परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक सत्यभामा कन्सल्टन्सी, प्रोप्रायटर सुंदर नाईक, 94 20 46 35 85 आणि 98 22 58 24 85। परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राथमिक आरोग्य केंद्र कासारडे, तालुका कणकवली, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वृंद। परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटण, तालुका कणकवली, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी वृंद। परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक समीर नलावडे, नगराध्यक्ष, कणकवली नगर पंचायत, सर्व नगरसेवक तसेच कर्मचारी वर्ग। परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संदीप मेस्त्री, कलमट ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा युवा मोर्चा संघटन सरचिटणीस, सिंधुदुर्ग जिल्हा।